इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स वनवरील लेक्चर्स मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण हा फॉर्म इनडिटर्मिनेटून सुरू ठेवू आणि हे, हे लेक्चर नंबर चार आहे आपण सिंगल व्हेरिएबलच्या डिफरेंशियल कॅल्क्युलस आणि फंक्शन्सची चर्चा करत आहोत आणि आज या इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी पॉवर इन्फिनिटी पॉवर झिरो आणि वन पॉवर इन्फिनिटी प्रकारच्या इंडिटर्मिनेट फॉर्म्सची चर्चा केली जाईल जरा मागील लेक्चर लक्षात घेण्यासाठी आपण आधीच या टू फॉर्म्सवर किंवा त्याऐवजी झिरो आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटी या प्रकारच्या टू इनडिटर्मिनेट फॉर्म्सवर चर्चा केलेली आहे तेथे आपण असे पाहिले आहे की हा वनेल हॉस्पिटल मुलं खूप उपयुक्त होता जो असे म्हणतो की या एक्स आणि जी एक्स चार रेशो जिथे वन तर एक्स आणि जी एक्स दोघे गोज टू झिरो किंवा ते दोघे गो टू इन्फिनिटी म्हणून त्या प्रकरणात या रेशोचे लिमिट डेरीव्हे लिमिटच्या इक्वल असेल जर का हे है, राईट हँडवरील लिमिट हे एक्झिस्ट आहे आणि आपण हे देखील पाहिले आहे की आपण ही प्रक्रिया कंटिन्यू करू शकतो जय या इफ प्राईम आणि जी प्राईमवरील सर्व अटी पूर्ण केल्या आणि पुन्हा आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की हे एफ प्राईम आणि जी प्राईम टू ही ते झिरोवर जातात किंवा ते वर जातात म्हणून त्या प्रकरणात नियम म्हणतात की आपण या डिफरन्शिएशनची ही प्रक्रिया कंटिन्यू ठेवू शकतो आणि पुन्हा आपण न्युमरेटर आणि पुन्हा डिनोमिनेटरला डिफरन्शिएट करू शकतो आपण लिमिट घेऊ शकतो जोपर्यंत आपण हे लिमिट गाठू तोपर्यंत महत्वाचा पॉइंट असा होता की या दोन फंक्शन्सच्या रेशोचे हे लिमिट एक्झिस्ट आहे जेव्हा तिथे या डेरिवेटिव जा रेशो आहे तर हे लिमिट जेथे एक्जिस्ट आहे अन्यथा उदाहरणार्थ हे लिमिट एक्जिस्ट नाही असा दावा आपण करू शकत नाही की येथे रेशो ऑफ एक्स ओवर जी एक्स से मूळ लिमिट एक्जिस्ट नाही आज आपण झिरो इंटू इन्फिनिटी प्रकारचा इंडिटर्मिनेट फॉर्म कंटिन्यू करूया तर आपण अशा परिस्थितीत आहोत असे समजा एक्स गोज टू झिरो आणि हे जी एक्स गोज टू झिरो गोज टू इन्फिनिटी सॉरी जेव्हा एक्स गोज टू ए तेव्हा हे प्रोडक्ट एक्स गुणिले हे जी एक्स जसे एक्स गोज टू एन डिटर्मिनेट आहे कारण हे तंतोतंत झिरो आणि गुणिले इन्फिनिटी आहे जे आपल्याला हिला हॉस्पिटल वापरून मूल्यांकन करावे लागेल ज्याची आपण शेवटच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती तर या प्रकरणात जेव्हा आपल्याकडे असे प्रोडक्ट असते जिथे वने एक्स हे फंक्शन गोज टू झिरो आणि दुसरे एक एक वन गोज टू इन्फिनिटी या प्रकरणात आपण येथे हे एक्सप्रेशन पुन्हा लिहू शकतो एक्स एक्स गुणिले जी एक्स जसे एक्स एक्स भागिले वन ओव्हर जी एक्स तर या प्रकरणामध्ये येथे एक एक्स गोज टू झिरो आणि नंतर परत वन ओव्हर झी एक्स टू झिरो तर आपल्याकडे येथे झिरो बाय झिरो फॉर्म आहे आपण या फॉर्म मध्ये पुन्हा लिहू शकतो जे आपण हे न्युमरेटर मध्ये जी एक्स आणि मध्ये ठेवू शकतो आपण हे एक्स एक्स ला वन ओव्हर एक एक्स म्हणून घेतो म्हणून या प्रकरणात जी एक्स टू टोफिनिटी आणि वन ओव्हर एक्स कारण एक्स गोच झिरो तर ही टर्म येथे वन ओव्हर एफ एक्स देखील गोज टू इन्फिनिटी तर आपल्याकडे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म आहे आणि आपल्याला माहीत आहे की कोणत्या परिस्थितीत आपण हॉस्पिटल रूल लागू करू शकतो जेणेकरून आपण हॉस्पिटल रूल लागू करून आपण लिमिट मिळवू शकतो कारण आपण आधीच मागच्या लेक्चरमध्ये शिकलो सर्च फॉर्म्स कसे हाताळावे किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी तर आपण येथे वन साधे उदाहरण घेऊया आपल्याला इथे एल हॉस्पिटल लागू करायचा आहे उदाहरण एक्स साईन टू ओव्हर एक्स आणि एक्स गोस्ट टू इन्फिनिटी तर इथे आपल्याकडे एक्स गोज टू इन्फिनिटी आणि साईन टू ओव्हर एक्स आहे म्हणून टू ओव्हर एक्स गोज टू झिरो हा इन्फिनिटी गुणिले झिरो फॉर्म आहे म्हणून या प्रकरणात आपण ही कल्पना वापरू आपण वर चर्चा केली की आपण झिरो बाय झिरो किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म करू शकतो म्हणून या प्रकरणात आपण हा एक्स आणि नंतर साइन टू ओव्हर एक्स या प्रकरणात आपल्याकडे झिरो बाय झिरो फॉर्म आहे म्हणून साइन टू एक्स कारण टू ओव्हर एक्स गोज झिरो आणि वन ओव्हर एक्स देखील गोज टू झिरो होते या प्रकरणात आपण आता इल हॉस्पिटल रूल लागू करू शकतो कारण आपल्याकडे झिरो बाय झिरो फॉर्म आहे आणि नंतर साइन टू एक्स चा डेरिव्हेटिव्ज हा कॉस टू एक्स असेल आणि टू ओव्हर एक्स चा डेरिव्हेटिव्झ मायनस टू ओव्हर एक्स स्क्वेअर असेल आणि येथे देखील आपल्याकडे मायनस वन ओव्हर एक्वेअर आहे तर ही परिस्थिती हे वन ओव्हर एक्स स्क्वेअर तर एक्स स्क्वेअर टर्म्स रद्द होतात आणि नंतर आपल्याकडे येथे कौस टू ओव्हर इक्स आहे कारणे एक्स गोज इन्फिनिटी म्हणून एक्स गोज टू इन्फिनिटी टू ओव्हर इक्स गोज टू झिरो आणि नंतर कौस झिरो गोज टू वन आणि आपल्याकडे हेड टू येथे आहेत म्हणून लिमिट टू आहे थे, आता जसे आपण शेवटच्या स्लाइडमध्ये पाहिले आहे की जरी हा एल हॉस्पिटल रूल झिरो बाय झिरोला किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्मला लागू केला जाऊ शकतो परंतु एखाद्या विशिष्ट प्रकरणात तो वन चांगला असू शकतो आपण हे उदाहरणाच्या मदतीने पाहू एका मिनिटातच पॉइंट हा आहे की आपण या फॉर्ममध्ये बदलू शकतो उदाहरणार्थ एफओव्हर झिरो हा झिरो बाय झिरो फॉर्म मध्ये आहे तर आपण ते पुन्हा लिहू शकतो पुन्हा असे लिहा वन ओव्हर भागिले वना ओव्हर एफ आणि या प्रकरणात जर हे एफ आणि गोज टू झिरो तर आपल्याकडे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म किंवा इतर मार्गाने जर एफ आणि जी टू ही गोज टू इन्फिनिटी त्या प्रकरणात वन ओव्हर जी भागिले वन वर हो, आपल्याकडे झिरो बाय झिरो चा फॉर्म असेल म्हणून आपण हे टू फॉर्म्स झिरो बाय झिरो आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटी इंटरचेंज करू शकतो तेथील डेरिव्हेटिव्ज च्या सोयीवर अवलंबून तर उदाहरणार्थ म्हणून आपण हे उदाहरण कन्सिडर करूया की लिमिटेक्स गोज टू झिरो एक्स पॉवर एन च्या उजवीकडून आणि एले एक्स नॅचरल लॉग्रिदमिक एन म्हणून येथे एन वन नॅचरल नंबर आहे तर या प्रकरणात हा झिरो बाय झिरो फॉर्म कन्सिडर करणे फारच सोयीस्कर आहे क्षमस्व इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म म्हणून आपण हे ए, 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 एक हे आ, हे ठेवतो आणि पॉवर आणतो या प्रकरणात जेव्हा एक्स गोज टू झिरो न्युमरेटर गोज टू इन्फिनिटी आणि येथे डिनॉमिनेटर सुद्धा गोज टू इन्फिनिटी म्हणून आपल्याकडे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म आहे आणि या प्रकरणात एल इन एक्स चा डेरिव्हेटिव्ह साधेपणाने वन ओव्हर एक्स आहे आणि नंतर वन ओव्हर एक्स पॉवर इन चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस एन ओव्हर एक्स पॉवर इन आणि नंतर आपण हे सोडवू शकतो तर आपल्याकडे लिमिट शिरो आहे कारण येथे आपल्याकडे एक्स पॉवर इन प्लस वन आणि एन हा वन नॅचरल नंबर आहे वन टू थ्री म्हणजे येथे जे काही एन असेल त्या आपल्याला तिथे काही पॉवर काहीतरी मिळेल आणि एक एक्स गोज टू झिरो ते झिरो होईल परंतु त्याच उदाहरणात जर आपण एक्स ओवर एन आणि ओव्हर एक्स कन्सिडर केला असता तर या वनओव्हर एल एन एक्स चा डेरिव्हेटिवने वन समस्या निर्माण केली असती आणि हे निश्चितपणे इतके सोपे कॅल्क्युलेशन नसते जेणेकरून आपल्याला निरीक्षण करावे लागेल की कोणता फॉर्म झिरो बाय झिरो किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी विशिष्ट उदाहरणामध्ये सोयीस्कर आहे तर आता आपण इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी प्रकारच्या इनडिटर्मिनेट फॉर्म वर चर्चा करू समजा एफ एक्स गोज टू इन्फिनिटी आणि जी एक्स गोज टू इन्फिनिटी जसा एक्स गोज टू नंतर हे एक एक्स मायनस जी एक्स हा डिफरन्स इथे जसा एक्स गोज टू इन्डिटर्मिनेट आहे कारण आपल्याकडे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म आहे आणि आपण आधीच मागील लेक्चरमध्ये चर्चा केली आहे की हा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म एनडिटर्मिनेट फॉर्म आहे आणि अशा लिमिटचे आपण काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे तर आपण पुन्हा ही एफ एक्स मायनस जी एक्स टर्म लिहू शकतो जर येथे आपण एक्स मायनस जी एक्स ला जी एक्सने डिवाइड केले आणि एक्स कुणीले जी एक्सने मल्टिप्लाय केले आणि नंतर ही टर्म येथे आपल्याकडे एफ ए ओव्हर जी एक्स आणि मायनस जी एक्स ओव्हर एफ एक्स आणि या एक्स ओव्हर जी एक्सने मल्टिप्लाय केले तर या प्रकरणात आपल्याकडे परिस्थिती आहे आणि नंतर कारण दोघे एफ एक्स आणि जी एक्स इन्फिनिटी तर आपल्याकडे हे झिरो आहे आणि पुन्हा मायनस झिरो आहे तर येथे झिरो आणि वन ओव्हर इन्फिनिटी गुणिले इन्फिनिटी हे इन्फिनिटी आहे हा इंडिटर्मिनेट फॉर्म नाही म्हणून वन ओव्हर इन्फिनिटी हे पुन्हा झिरो आहे म्हणून आपल्याकडे झिरो बाय झिरो फॉर्म आहे जो आपण हॉस्पिटल रूलच्या मदतरी सुलभतेने हाताळू शकतो या प्रकरणात आपण पुन्हा एकदा साधे उदाहरण घेऊयात जर आपल्याकडे हे लिमिट असेल एक्स गोज टू झिरो वन ओव्हर एक्स स्क्वेअर मायनस वन ओव्हर साइन स्क्वेअर एक्स तर येथे कारण एक्स गोज टू झिरो तर आपल्याकडे हे वन ओव्हर झिरो आहे जे गोइंग टू इन्फिनिटी आहे आणि येथे मायनस पुन्हा वन बाय झिरो ते देखील गोइंग टू इन्फिनिटी आहे त्याकडे या उदाहरणात इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म आहे वर चर्चा केल्याप्रमाणे आपण हे सायन्सक्वेअर एक एक्स असे पुन्हा लिहू शकतो आणि नंतर हे मायनस एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर सायन्स वेअर एक्स ने भागले तर या प्रकरणात आता हे सायन्स वेअर एक्स स टू झिरो आणि मायनस झिरो तर आपल्याकडे झिरो भागिले झिरो आहे तर हा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म झोर एल हॉस्पिटल रूल वापरून झिरो बाय झिरो फॉर्म मध्ये बदलतो ज्याने आपण लिमिट मिळवू शकतो येथे पुढे जागा म्हणून जेव्हा आपण एल हॉस्पिटल रूल लागू करण्यापूर्वी हे घेऊ आपण फक्त या फॉर्म मध्ये एक्सप्रेशन पुन्हा लिहितो तर आपण तिथे वन एक्स स्क्वेअर घेतो ये आणि येथे वन एक्स स्क्वेअरने भागतो हा एक्स स्क्वेअर आणि सायन्स स्क्वेअर टर्म एकत्र आहे आणि नंतर येथे बाकी साइन स्क्वेअर एक्स एक स्क्वेअर आहे तेथे आधीच एक्स स स्क्वेअर होते आणि वन आपण भागले तर आपल्याकडे एक पॉवर फोर आहे तर हे लिमिट इन स्क्वेअर एक्स एक स स्क्वेअर साइन स्क्वेअर स्क्वेअर एक्स एक्स आपण स्क्वेअर एक्स चे लिमिट आणि साइन स्क्वेअर एक्स मायनस एक्स स्क्वेअर ओव्हर एक्स सार चे लिमिट या फॉर्म मध्ये पुन्हा लिहिले आणि आता आपण दुसरे प्रथम कन्सिडर करूयात तर साइन्स स्क्वेअर एक्स मायनस एक्स स्क्वेअर ओव्हर एक्स फोर तर या प्रकरणात आपल्याकडे पुन्हा झिरो बाय झिरो फॉर्म आहे म्हणून साइन स्क्वेअर एक्स गोच टू झिरो मायनस झिरो आणि नंतर झिरोने विभागले जाईल म्हणून आपण येथे एल हॉस्पिटल रूल लागू करू शकतो जो असे सांगतो की न्युमरेटरचा डेरिव्हेटिव्ज हा साईन एक्स टू टाईम साईन एक्स असेल आणि साईन एक्सचा चा कॉस एक्स असेल आणि मायनस एक्स स्क्वेअरचा चा डेरीव्हेटिव्ह जा टू एक्स भागिले एक्स पॉवर फोरचा चा डेरिव्हेटिव्ह असेल जे आहे फोर एक्स पॉवर थ्री आणि लिमिट एक्स गो टू झिरो तर येथे पुन्हा आपल्याकडे साईन टू एक्स टू साईन एक्स कॉस एक्स साईन टू एक्स मायनस टू एक्स भागिले फोर एक्स क्यू आहे म्हणून साईन टूक्स गोज टू झिरो मायनस हा एक्स गोज टू झिरो म्हणून आपल्याकडे पुन्हा झिरो 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 बाय झिरो फॉर्म येतो जे आपल्याला पुन्हा डिफरन्शिएट करावे लागेल म्हणून येथे आपल्याकडे साइन टू एक्स आहेच जे टू कॉस टू एक्स होती आणि मायनस टू एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फक्त टू असेल आणि फोर एक्स क्यूब जे बारा एक्स स्क्वेअर होईल आता जेव्हा आपण हे लिमिट पुन्हा तपासू तेव्हा टू टाइम्स कॉस टू एक्स आणि एक्स को झिरो म्हणून हे वन तु आहे म्हणून तू मायनस तुझे जे झिरो आहे म्हणून पुन्हा आपल्याकडे झिरो बाय झिरो फॉर्म आहे परंतु आता आपण थोडे सोपे करू शकतो जे कॉस टू एक्स आहे आपण असे लिहू शकतो जसे तर येथे मला थोडे काम करू द्या तर ही कॉस्ट टू एक्स तर आहे आपण वन मायनस टू साईन स्क्वेअर एक्स अशी लिहू शकतो आणि मग तुमच्याकडे मायनस वन आहे जेणेकरून तो कॉमन घेऊ हो? आणि आपण हे बाराने डिवाईड करू तर हे वन मायनस वन कॅन्सल होईल आणि आपल्याकडे मायनस टू ए साईन स्क्वेअर एक्स आणि सिक्स एक्स स्क्वेअरने विभाजित केलेले असेल म्हणून हे वन बाय थ्री म्हणून मायनस वन बाय थ्री आणि नंतर येथे आपल्याकडे लिमिट एक्स गोज टू झिरो साइन स्क्वेअर एक्स ओवर एक्स स्क्वेअर आहे आणि आता हे लिमिट येथे आहे एक्स गोच झिरो साइन स्क्वेअर एक्स ओव्हर एक्स स्क्वेअर जे आपल्याकडे आहे त्याच्याशी हे समान आहे त्यांचे एक्स स्क्वेअर ओव्हर साइन स्क्वेअर एक्स आणि एका मिनिटात आपण पाहू वे टू ही लिमिट समान पद्धती हाताळू शकतो तर आपण या गोष्टी कन्सिडर करूयात की आपण साइन स्क्वेअर एक्स ओवर एक्स स्क्वेअर कन्सिडर करू शकलो दोघांचा परिणाम एका लिमिट सारखाच होईल म्हणून फक्त कन्सिडर करा लिमिट एक्स गोज टू झिरो एक्स स्क्वेअर ओव्हर सायन्स स्क्वेअर एक्स आणि या प्रकरणात आपण पुन्हा एल हॉस्पिटल रूल लागू करू शकतो कारण हा झिरो बाय झिरो फॉर्म आहे आणि नंतर आपल्याकडे येथे लिमिट आहे म्हणून एक्स स्क्वेअर चे टू एक्स होईल आणि नंतर सायन्स स्क्वेअर एक्स आपल्याला टू एका एक्स कोस एक्स डे येथे आपल्याकडे पुन्हा झिरो बाय झिरो फॉर्म आहे आणि नंतर न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला टू देईल आणि डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे साईन टू एक्स आपल्याला टू टाइम्स कॉस टू एक्स दे आता जर आपण येथे लिमिट एक्स गोज टू झिरो घेतले तर कॉस झिरो हे वन टू बाय टू असे लिमिट वन आहे तसेच जर आपण येथे साइन स्क्वेअर एक्स ओवर एक्स कन्सिडर केला तर ते समान फॉर्म मध्ये परिणाम असतील आणि ते लिमिट वन पर्यंत नेईल कारण आपल्याकडे फक्त उल्ट डिनोमिनेटर हा न्युमरेटर होईल आणि न्यूमरेटर हा डिनोमिनेटर होईल आणि आपल्याकडे लिमिट वन राहील तर आता इथे मूळ लिमिटकडे परत जाऊ तर हे लिमिट एक्स गोज टू झिरो साइन स्क्वेअर ओव्हर साइन स्क्वेअर एक्स म्हणजे वन आहे आणि येथे आपण मूल्यांकन केलेल्या दुसऱ्या टर्मसाठी लिमिटचे मायनस थ्री आणि हे वन होते आणि म्हणून तिथे लिमिट वन ओवर एक्स स्क्वेअर आणि मायनस वन ओवर साईन स्क्वेअर एक्स हे मायनस वन बाय थ्री आहे तर हे हे, हे हे हे. मायनस वन बाय थ्री हे वन आहे आणि हे मायनस वन बाय थ्री आहे म्हणून मायनस वन बाय थ्री हे लिमिट आहे आता पुढील उदाहरण देखील याच प्रकारचे जसे एक्स गोज टू मायनस इन्फिनिटी एक्स प्लस वन ओव्हर लॉग्रिदमिक वन मायनस वन ओव्हर एक्स या प्रकरणात प्रश्न असा आहे की जेव्हा एक्स गोज टू इन्फिनिटी या एक्सप्रेशनचा फॉर्म काय असतो तर आपण येथे एक्स गोज टू इन्फिनिटीचे परीक्षण करू म्हणजे आपल्याकडे येथे इन्फिनिटी आहे आता हे लिमिट वन ओव्हर वन ओव्हर इल इन वन मायनस वन ओव्हर एक्स जसा एक्स गोज टू इन्फिनिटी तर येथे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे जेव्हा एक्स गोज टू इन्फिनिटी तेव्हा हे वन मायनस काहीतरी हे एक्सप्रेशन येथे वन मायनस आणि वन ओव्हर एक्स तर हे पेक्षा कमी आहे आणि येथे लॉग्रिदमिक आहे तर आपण येथे फक्त ग्राफ काढला आहे तर येथे वन आहे तर पेक्षा कमी लॉग्रिदमिक निगेटिव्ह व्हॅल्यू घेतो तर येथे डिनॉमिनेटर एल एन वन मायनस वन ओव्हर एक्स सर्व निगेटिव्ह व्हॅल्यू घेतात जेव्हा आणि सर्व व्हॅल्यूच्या निगेटिव्ह आहेत तर वन ओव्हर झिरो हे खरे तर मायनस इन्फिनिटी कडे जात आहेत तर आपल्याकडे तिथे काय आहे हा फॉर्म मायनस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी आहे आणि म्हणून आपण लागू करू शकतो तर पुन्हा मी असे लिहिले आहे की येथे वन ओव्हर एन वन मायनस वन ओव्हर एक्स ए मायनस इन्फिनिटी आहे तर आपल्याकडे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म आहे आणि आता आपण मागील उदाहरणात जसे केले तसे आपल्याकडे एक्स ओव्हर ए एन वन मायनस वन ओव्हर एक्स आहे आपण हे पुन्हा असे लिहू शकतो एक्स गुणिले एन वन मायनस वन ओव्हर एक्स प्लस

तर या प्रकरणात आपल्याकडे इन्फिनिटी आहे आणि नंतर ए एन वन झिरो म्हणून आपल्याला हे पुन्हा लिहावे लागेल कारण लिमिट एक्स गोज टू इन्फिनिटी आणि ए एन वन ओव्हर एक्स वन मायनस वन ओव्हर एक्स ला वन ओव्हर एक्सने विभाजित केले आता हे गोइंग टू ए एन वन जे झिरो आहे आणि येथे सुद्धा झिरो आहे म्हणून आपल्याकडे झिरो बाय झिरो फॉर्म आहे आणि आपण एल हॉस्पिटल रुल लागू करू शकतो म्हणून येथे वन मायनस वन ओव्हर एक्स हे डेरिव्हेटिव्ह एक्स ओव्हर एक्स मायनस वन होईल आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्स जो वन ओव्हर एक्स स्क्वेअर आहे आणि मग आपल्याकडे येथे वन ओव्हर एक्स स्क्वेअर मायनस सायन्स आहे तर हे कॅन्सल होते आणि नंतर आपल्याकडे मायनस सह मायनस आहे तर एक्स आणि नंतर मायनस वन प्लस वनला एक स मायनस वनने विभाजित केले तर जे आपण वन प्लस वन ओव्हर एक मायनस वन असे लिहू शकतो आणि जेव्हा लिमिट एक्स गोज टू इं तर हे गोज टू झिरो आणि आपल्याला हे लिमिट येथे मायनस वन असे मिळते तर या प्रकरणात आपल्याकडे वन मायनस वन झिरो आहे आणि झिरोने विभाजित केले आहे तर मुळात हे झिरो बाय झिरो फॉर्म मध्ये आहे आणि आता आपण एल हॉस्पिटल रूल लागू करू शकतो तर आपल्याला या टर्मचे डेरिव्हेटिव्ज मिळेल आणि या टर्मचे डेरिव्हेटिव्ह तर या टर्मचे डेरिव्हेटिव्ज हे येथे प्रोडक्ट रुल लागू होतील तर चा डेरिव्हेटिव्ज वन आहे आणि नंतर आपल्याकडे नेमकी ही टर्म आहे इन मग प्लस ज्याचे आपण नुकतेच पूर्वी मूल्यांकन केले त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सच राहील ते होते एक्स ओव्हर एक्स मायनस वन आणि वन ओव्हर एक्स स्क्वेअर आणि ह्या एक्स एक्स स्क्वेअर बनवतो आणि येथे परत आहे एक्स ओवर एक्स मायनस वन वन ओव्हर एक्स स्क्वेअर या प्रकरणात ते झिरो आहे आणि नंतर येथे पुन्हा झिरो आहे त्याचप्रमाणे येथे देखील झिरो म्हणून आपल्याकडे पुन्हा झिरो बाय झिरो फॉर्म आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा या एक्सप्रेशन वर एल हॉस्पिटल रूल पुन्हा लागू करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून येथे डेरिव्हेटिव् आधी केल्याप्रमाणे आहे वन ओव्हर एक्स मायनस वन तर आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जो वन ओव्हर एक्स मायनस वन आहे तो मायनस वन ओव्हर एक्स अ मायनस वन स्क्वेअर होईल येथे आपल्याकडे वन ओव्हर एक्स गुणिले एक्स मायनस वन तर डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स स्क्वेअर एक्स मायनस वन होल स्क्वेअर असेल आणि या एक्स गुणिले एक्स मायनस वनचा डेरिव्हेटिव टू एक्स मायनस वन असेल तर आता परत आपल्याला हे टर्म थोड्या प्रमाणात सोपी करणे आवश्यक आहे आणि आपल्याला काय मिळेल जर मी येथे न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर आणि एक्स मायनस वनने मल्टिप्लाय केले आपल्याला एक्स गुणिले एक्स मायनस वन मिळेल आणि नंतर मायनस एक्स स्क्वेअर येथे निगेटिव्ह साईन आणि नंतर हे टू उक्स मायनस वन होईल म्हणून हे एक्स सोबत एक, सो एक स्क्वेअर कॅन्सल होईल आपल्याकडे हे वन मायनस एक्स आहे आणि हे मायनस त्याला प्लस बनवेल तर एक्स सर टू एक्स मायनस वन आणि नंतर येथे पुन्हा टू तर आपण टूने भागू शकतो आणि येथे मायनस वन प्लस वन म्हणजे आपल्याकडे वन प्लस वन ओव्हर टू इक्स मायनस वन आणि जेव्हा एक्स गोज टू इन्फिनिटी तेव्हा ते वन होईल आणि अर्धा तिथे बसेल तर ही व्हॅल्यू अर्धी असेल तर एक मायनस वन एन वनस चे लिमिट अर्धे आहे आता आपण झिरो पॉवर झिरो इन्फिनिटी पॉवर झिरो आणि वन पॉवर इन्फिनिटी प्रकारच्या इनडिटर्मिनेट फॉर्मकडे वळव्या या सर्व प्रकारच्या लिमिट्स आपण एकर हाताळू शकतो म्हणून आपण कन्सिडर करूया एक्स पॉवर जी एक्स जसे एक्स गोज टू एक आणि समजा एक्स आणि जी एक्स ला खालील प्रॉपर्टीज आहे तर पहिला पण एफ एक्स गोज टू झिरो आणि जी एक्स गोज टू झिरो म्हणून आपल्याकडे हे लिमिट येथे झिरो पॉवर झिरो आहे दुसऱ्या प्रकरणात आपण कन्सिडर करूया की एफ गोज टू झिरो आणि हे जी एक्स गोज टू झिरो या प्रकरणात आपल्याकडे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी पॉवर झिरो फॉर्म आहे आणि तिसऱ्या प्रकरणात आपण एफ एक्स गोज टू वन म्हणून घेतो तर आपल्याकडे येथे वन आहे आणि हे जी एक्स गोज टू इन्फिनिटी आहे म्हणून वन पॉवर इन्फिनिटी तिसरा फॉर्म आहे या सर्व प्रकरणात आपण येथे वन नवीन फंक्शन कन्सिडर करतो वाय जसे एक्स पॉवर झी एक्स हे वन तर एफ एक्स पॉवर झी कोणत्याही परिस्थितीत जेव्हा आपण ए एन वाय एक्स म्हणून लिमिट घेतो तेव्हा ते जी जीएक्सले एफ एक्स होईल आणि आता उदाहरणार्थ कन्सिडर करूया पहिल्या प्रकरणासाठी जेव्हा एफ एक एक्स एक गोज टू झिरो तेव्हा हे गो टू मायनस इन्फिनिटी आणि जी एक्स गोज टू झिरो तर दुसऱ्या प्रकरणात झिरो गुणिले इन्फिनिटी फॉर्म जेव्हा एफ एक एक्स टू इन्फिनिटी तेव्हा हे इन्फिनिटी होईल आणि जी एक्स गोज टू झिरो तर परत झिरो गुणिले इन्फिनिटी फॉर्म होईल तिसऱ्या प्रकरणात जेव्हा एक एक्स गोज टू वन जेव्हा एफ एक एक्स गोज टू वन आणि टू इन्फिनिटी तर इन्फिनिटी आणि एन वन झिरो होईल म्हणून आपल्याकडे पुन्हा झिरो गुणिले इन्फिनिटी फॉर्म आहे जेणेकरून या सर्व प्रकरणात एक एक्स गोज टू झिरो जी एक्स गो टू झिरो म्हणजे झिरो पॉवर झिरो फॉर्म इन्फिनिटी पॉवर झिरो फॉर्म पॉवर इन्फिनिटी फॉर्म या सर्व प्रकरणांमध्ये आपल्याकडे झिरो गुणिले इन्फिनिटी फॉर्म आहे आणि या एक्सप्रेशनचा लॉगरिदम घेतला आणि नंतर आपण लिमिट घेतले जेणेकरून येथे लिमिट घेऊन हे ए, एन होईल आणि त्यामुळे हे वन कंटिन्युअस फंक्शन आहे म्हणून आपण हे लिमिट येथे आर्ग्युमेंटला आणू शकतो एल लिमिट एक्स गोज टू वाय एक्स आणि लिमिट एक्स गोज एक्स गुणिले एक्स इक्वल एक आहे आणि आता येथे आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे हे झिरो गुणिले इन्फिनिटी फोर्म आहेच जे आपण आधी केल्याप्रमाणे हाताळू शकतो आणि समजा की हे लिमिट आहे एकदा आपण हे लिमिट कंप्यूट केले आणि आपण हे लिमिट मिळवण्यासाठी टू ही बाजूंनी अल्बोरिदम एक्सपोनेन्शियल घेऊ शकतो एक्स गोज टू वाय एक्स कारण हे इच्छित लिमिट होते येथे हे वाय एक्स होते तर लिमिट एक्स गोच टू वाय एक्स हे या एल नंबर वनचा एक्सपोनेन्शियल होईल तर झिरो पॉवर झिरो इन्फिनिटी पॉवर झिरो आणि वन पॉवर इन्फिनिटी फॉर्म हे सर्व प्रकार आपण बघितले ते या फंक्शन वायचे लॉगरी दमिक घेऊन हाताळले जाऊ शकतात जे आपण येथे एक्स पॉवर जी एक्स गृहित धरले आहे आता आपण येथे उदाहरण घेऊया एक्स पॉवर एक्स आणि एक्स कोज टू झिरो तर या प्रकरणात आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे आपण वाय एक्स आणि एक्स पॉवर एक्स इक्वल घेऊ शकतो आपण गृहित धव्या एक्स पॉवर एक्स म्हणजे वाय आणि नंतर येथे तर लॉग वाय हे एक्स एक्स होईल आणि या प्रकरणात तर आपल्याकडे आता लिमिट एक्स एक्स आहे तर आपल्याकडे झिरो गुणिले इन्फिनिटी फॉर्म आहे ज्याची आपण आधी चर्चा केली तर आपण हे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म मध्ये तर एन एक स आणि वन ओव्हर एक्स आणि आता येथे एल हॉस्पिटल रूल लागू करा म्हणजे एल एन एक्स ए हे वन ओव्हर एक्स टेल आणि येथे मायनस वन ओव्हर एक्स स्क्वेअर जो फक्त एक्स आहे येथे एक्स गोज टू झिरो तर हे झिरो होईल आणि नंतर दोन्ही बाजूंचे एक्सपोनेन्शियल घेऊन तर आपल्याला लिमिट वाय इक्वल एक्सपोनेन्शियल पॉवर झिरो मिळेल येथे जे वन आहे दुसरे उदाहरण जर आपण कन्सिडर केले येथे कौस एक्स पॉवर वन ओव्हर एक्स जे ए वन पॉवर इन्फिनिटी आहे तर कौस एक्स गोज वू वन आणि वन ओव्हर एक्स गो टू इन्फिनिटी तर आपल्याकडे वन पॉवर इन्फिनिटी फॉर्म आहे आणि समान प्रक्रिया म्हणून आपण समजू वाय म्हणजे कॉस एक्स पॉवर वन ओव्हर एक्स लॉगरिदमिक घेऊ तर लॉग वाय एन कॉस एक्स ओव्हर एक्स होय आणि आता हा लॉग वन आहे आणि येथे परत गोज टू झिरो म्हणून झिरो बाय झिरो फॉर्मा आहे एकदा अनलिमिट घेतले आपण हॉस्पिटल रूल लागू करू म्हणजे येथे एल एन कॉस एक्स चा डेरिव्हेटिव् घेऊ शकतो जो ओव्हर कॉस एक्स असेल आणि हा कॉस एक्स कॉस एक्स चा डेरिव्हेटिव मायनस साइन एक्स भागिले वन चा डेरिव्हेटिव जो वन आहे तर येथे आपण मायनस टेन एक्स एक्स गोस टू झिरो तर हे गोज टू झिरो तर आपल्याकडे हे लिमिट झिरो म्हणून आहे आणि नंतर या टू ही बाजूंना हे एक्सपोनेन्शियल घेऊन आपल्याला लिमिट वाय मिळेल जे इच्छित फंक्शन होते येथे कौस एक्स पॉवर वन ओव्हर एक्स ते गोज टू वन शेवटी आपण आणखी हे लिमिट वन ओव्हर साईन एक्स आणि वन ओव्हर इले इन एक्स एक्स गोज झिरो थे वन करुया। हे थे वन उदाहरण कन्सिडर करूया तर आपल्याकडे इन्फिनिटी पॉवर झिरो फॉर्म आहे आणि पुन्हा येथे लिमिट घेऊन किंवा लॉगरी बीक घेऊन आपल्याला इन वाय इक्वल वन ओव्हर एल एन एक्स आणि एन वन ओव्हर साईन एक्स मिळेल तर येथे ते वन ओव्हर एन एक्स एक्स गो टू झिरो होईल इन, म्हणून इन्फिनिटी तर ते झिरो आहे आणि नंतर येथे एल इन इन्फिनिटी आहे तर झिरो गुणिले इन्फिनिटी फॉर्म आणि मग आपण हे लॉगरी घेऊन असे पुन्हा लिहू शकतो आपण आता लिमिट घेऊन हे वन ओव्हर एल इन एक्स आणि एल इन वन ओव्हर साइन एक्स आहे तर वन ओव्हर साईन एक्स इन्फिनिटी आहे म्हणून येथे ए इन इन्फिनिटी इन्फिनिटी आणि एल इन, इन एक्सने विभाजित केले आहे म्हणून हे देखील गोईंग टू इन्फिनिटी आहे म्हणून आपल्याकडे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी आहे म्हणून न्युमरेटर एल एन वन ओव्हर साइन एक्स आहे आणि डिनॉमिनेटर एल एन एक्स आहे आता आपण एल हॉस्पिटल रूल लागू करू शकतो तर येथे एल एन वन ओव्हर साइन एक्स ए चा डेरिव्हेटिव्ह असा इन एक्स असेल आणि वन ओव्हर साईन एक्सचा चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन ओव्हर साइन वेअर एक्स असेल आणि साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ज कौस एक्स असेल तर हा न्यूमरेटर टर्म ए एन वन ओव्हर साईन एक्स चा डेरीव्हेटिव्ह आहे आणि नंतर ए इन एक्स वन ओव्हर एक्स देईल आता आपण हे सुलभ करू शकतो म्हणून आपल्याकडे कौस एक्स ओवर साईन एक्स टर्म आहे आणि नंतर तिथे एक्स तर एक्स कॉस एक्स ओवर साईन एक्स आणि आता आपल्याला माहीत आहे की एक्स साईन एक्स एट एक जसे एक्स गो टू झिरो वन होते आणि नंतर कौस झिरो देखील वन आहे तर आपल्याकडे हे मायनस वन आहे आणि नंतर टू ही बाजूंना एक्सपोनेन्शियल घेऊन मग आपल्याला य इन एक्स गोस टू झिरो वाय म्हणजे एक्सपोनेन्शियल मायनस वन मिळेल आपण प्रत्येक स्वरूपाचे किमान वन उदाहरण विचारात घेतले आहे आणि हे या लेक्चरची तयारी करण्यासाठी वापरले संदर्भ आहेत आपण आज जे शिकलो आहोत झिरो गुणिले इन्फिनिटी इन्फिनिटी गुणिले इन्फिनिटी यांचा इनडिटर्मिनेट फॉर्म आणि हे थ्री जे लॉग्रिदमिक फंक्शन वापरून सर्व प्रकरणात हाताळले गेले आपण एल हॉस्पिटल रु वापरला आहे जो म्हणतो की टू फंक्शन्सच्या रेशोचे लिमिट जेव्हा ते गो टू झिरो बाय झिरो किंवा इन्फिनिटी बायटी फॉर्म तेव्हा ते डेरिव्हेटिव्हच्या डेरिव्हटिव्ह रेशोच्या लिमिटच्या इक्वल असते एले हॉस्पिटल रु हा खूप उपयुक्त रुल होता आणि आपण हे सर्व इंडिटर्मिनेट फोनचे प्रकार एकाच संकल्पनेच्या मदतीये हाताळले आहे तर हा लेक्चरचा शेवट आहे आणि तुमचे खूप धन्यवाद